काय अरे एवढे सिरियस चेहरे काय तुमचे, खरंच घाबरलात की काय त्यांना? अरे घाबरू बिबरू नका रे, काय होत नाही, मी आहे ना आता, प्रभूंना काही करू शकत नाही कोणी। काय दादा? अरे काय म्हणाली बहिणी, सगळं महागात पडेल। ठीक आहे गे, वैसे भी सस्ती चीजों का शौक हम रखते नहीं है, है कि नहीं? चला चला, दिवाळी आली, साफ सफाईची वेळ झाली, चला आवरा। आता सगळे सण खऱ्या अर्थाने साजरे होते, घरात उत्साह जो परत आलाय। ए पण आपा, या सगळ्याचं क्रेडिट यांचं आहे, त्याने या मागे लागल्या फॉर्म भरण्यासाठी, परीक्षेची तयारी करा, परीक्षा द्या म्हणून हे सगळं झालंय। तुम्ही मला एक संधी दिली, त्यासाठी खरंच थँक यू। आलोय ना आता, मग काय तरी रडणार आहेस? आस आता सगळं छान होईल बघ। होणारच, चला आता पटकन दिवाळीच्या तयारीला लागा। अगं आत्ताच उठलात ना, तयार व्हा, थोडस खा आणि मग तयारीला लागा। आणि आधी ब्रश कर आबा, वासाडी वासंती फवारे सोडतेस खानरडी खानरडी। दादू काय रे, पहाटेच निघालास, बंद असतील अरे दुकान अजून। मुख प्रक्षालन करून घे आधी ते। लकीजाम खरंच खूप थँक्यू, आज तुमच्यामुळे मी परत आलोय घरात। तुम्ही घरी येणार हे माहित होत, पण असे ना म्हणजे आपली एंट्री अशीच असते, अनप्रेडिक्टेबल, सुमडी द्यायचा आणि ब्लास्ट करायचा मग। तरी नशीब समजा दिवाळीतल्या रॉकेटवर बसून नाही आलो, तर डायरेक्ट रॉकेट हा आणि मग ब्लास्ट। मग काय हो, कसला विचार करताय, रॉकेटवर बसणार कसं याचा? देऊ डेमो देऊ। काहीही बोलता का हो तुम्ही? असा काही विचार नव्हते करत मी। ब्रश करूया चला।